कमळा त्यांना 5 किलो पाहिजेत. अगं असं काय करून राहिलीस तू? महेश महेश मिसळवाला. हो हो हा बरोबर. नाही असं कर तू, तू इथेच आणून दे ना. अगं नको, तू तू कशाला जाऊन राहिलीस? हे बघ ऐक इथे काय काय एक 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 मिनिट काय व कशा पायी एवढी लगा लगा करताय? एका जागी निवांत बसा, दमून जाताय ते. आलं घालून चहा करून आणते, चहा प्या म्हणजे जरा बरं वाटत. बसा बस. ऐक ऐक कमळा हा. नाही 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 ग बकुळा मावशी. हॅलो कोण आपण? मी सुनंदा साठे. आहे का राधिका? साठे मॅडम. हा हा राधिका ताई हाय ती. या 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 ना या या. कमला नंतर फोन करते तुला. हा हा बसा बसा बस. या मॅडम या या बसत आहे. एवढ्या घाई गडबडीत काहून आलात तुम्ही? अगं असं कसं तुला बरं नाही असं कळलं म्हणून बघायला आले तुला. मला कळलं तुला ऍक्सिडेंट झाला म्हणून. आता कशी आहेस? मॅडम बरी आहे मी. तुम्ही बसा तर आधी बकुळा मावशी. तुम्ही बसा तर. मॅडम तुम्ही एवढं काहून आलात? तुम्हाला इतकी कामं असतात, नुसता फोन केला असतात तरी चाललं असत. अगं असं कसं, अडचणीशिवाय जाऊन भेटायला नको का? त्यालाच आपलेपणा म्हणतात ना. अनिल गेला तेव्हा तू आली होतीस ना मला भेटायला. दुःखाच्या वेळी आधार दिला तरच नाती टिकून राहतात, तरच आपलेपणा राहतो. आपलेपणा काय असतो हे त्यावेळी तू मला दाखवलंस आणि ते लक्षात ठेवून आज मी इथे आले. राधिका एक एंटरप्रेन्योर, एक उद्योजिका म्हणून तू जितकी यशस्वी आहेस तितकीच यशस्वी तू एक व्यक्ती म्हणून आहेस. आणि याचं कारण तू कधीही कर्तव्याला चुकत नाही, मग ते माणूस कोणी घरचं असो कोणी बाहेरचं असो. मॅडम तुम्ही उगाचच कौतुक करून राहिला तर माझं. नाही म्हणजे इतकं काही नाहीये. पण खोटं बोलतेय का मी? जेणी म्हणाली राधिकाला ऍक्सिडेंट झाला आणि धस्स झालं काळजात. आता असं काही ऐकलं ना की घाबरायला होत. पण झालं काय? काय नाही, चालताना लक्ष नव्हतं. आपल्याकडनं एवढीशी चूक होते आणि त्याची शिक्षा मात्र मोठी मिळते आपल्याला. बकुळा मावशी. मॅडम या बकुळा मावशी. तुम्ही काय बकुळा मावशी, तुमच्याबद्दल खूप ऐकलंय हा. राधिका खूप सांगत असते तुमच्याबद्दल, कौतुक करत असते तुमचं. ती म्हणते की बकुळा मावशींचा आम्हाला भक्कम आधार आहे. ताई उगाच कौतुक करता तो माझे, त्यांचाच उलटा मला आधार आहे. चा करते चा. मॅडम आता सध्या खूप काम पडत असेल ना? पोद्दार साहेब नाहीत, आता सगळी जबाबदारी तुमच्यावरतीच आहे. कसलं काम आणि कसलं काय? म्हणजे मी अनिलची कंपनी बंद करते आणि सगळं सोडून बहिणीकडे जाते अमेरिकेला. काऊन? तसंही आता एएलएफच्या पार्टनरशिपमध्ये मी बाहेरच पडले. पण का? अनिल गेला आणि आता असं वाटलं की त्याच्या कंपनीचं काम सगळं कोण सांभाळणार? एवढी जबाबदारी, एवढे क्लायंट्स, एवढा स्टाफ, कोण बघणार त्याच्याकडे? म्हणून मी एएलएफचा राजीनामा दिला आणि अनिलची कंपनी सांभाळायला लागले. कारण दोन्ही कंपन्यांचं एकच काम, त्यांचे इंटरेस्ट क्लॅश व्हायला नकोत. पण इकडे मी राजीनामा दिला आणि माझ्या पाठी भरपूर राजकारण सुरू झालं. माझे सगळे क्लायंट्स म्हणजे अनिलच्या कंपनीचे सगळे क्लायंट्स एएलएफने स्वतःकडे घेतले. ते कॉन्ट्रॅक्ट मला फसवून एएलएफकडे गेलं. एएलएफ ना? त्यांचं बोलणं झालेलं होतं अनिलशी, त्यांची कमिटमेंट झालेली होती, पण त्यांनी ती कमिटमेंट मोडली. प्रॉब्लेम्स यायला लागले की सगळीकडनं मग यायलाच लागतात. मी राजवाड्यांना कन्फ्रंट केलं, त्यांना विचारलं की असं कसं झालं, अशी कमिटमेंट कशी मोडू शकतात. त्यांनी हात वर केले, ते म्हणाले आम्हाला काहीच माहिती नाही, सगळं गुरुनाथने केले. गुरुनाथने त्या कंपनीशी बोलणी केली, त्यांनी सगळं कॉन्ट्रॅक्ट खेचून आणलं. आता मी काय बोलणार? पण यांनी असं काम केलं असेल गुरुनाथने. कदाचित मी तुला मदत करताय त्याला आवडलं नसेल, पण तरीही गुरुनाथ किंवा काय कोणीही दुसरा माणूस काय इतक्या खालच्या थराला जाऊन असं काही करू शकेल असं मला वाटलं नव्हतं. की इतकं असं गढूळ वातावरण झालं आहे आता, या वातावरणात मी काम नाही करू शकत. कुठचं हे काम ना मी करते ते पॅशनने करते.
पूर्वीही करत होते, आताही करायला मला तसंच आवडेल. कुठच्याही कामात एक सँक्टिटी हवी, एक पावित्र्य हवं. अशा ह्या गढूळ वातावरणात कसं काम करणार? ह्या परिस्थितीत मी नाही ऑपरेट करू शकत. हे काही राजकारण आहे का? लोकांना कळत कसं नाही? म्हणून मी ठरवलं की सगळं बंद करायचं आणि निघून जायचं. पण मॅडम, तुम्ही जसं बोलायला लागल्यानंतर कसं होईल? तुमच्याकडे पाहून असं वाटतं का काम करावं? जिद्द येते. तुमच्याकडे पाहून असं वाटतं का कुठलीही बाई मेहनत केली, काम केलं तर काहीही करू शकते, आपलं स्वप्न पूर्ण करू शकते. एवढी जबाबदारी खांद्यावरती घेऊन राहिलात, एवढा मोठा डोलारा उभा केलात, आणि तुम्ही तसं म्हणून राहिलात का मी हे सगळं सोडून जाते म्हणून? खरं म्हणजे अनिल गेल्यावर हे सगळं अपेक्षितच होत. तुझ्या सचोटीने, ज्या इमानदारीने काम करायचा, त्याच कंपनीचं काम आता ह्या परिस्थितीत करणं मला बरोबर नाही वाटत. मी त्या लेव्हलला उतरून काम नाही करू शकत. म्हणून असं वाटतं की ह्या परिस्थितीत काम करण्यापेक्षा सगळं सोडावं आणि निघून जावं कुठेतरी. पण मग मॅडम, पण वेळ आहे मला जायला अजून. तोपर्यंत आपण भेटत राहू ना, बोलत राहू, डिस्कस करत राहू पुढे काय करता येईल. तू मात्र तोपर्यंत बरी हो. तर तुम्हाला सगळ्यांना खरंच खरं वाटतंय का हे सगळं जे काही सांगितलंय? मला असं वाटतं की खरंय. कशावरून खरं वाटतंय तुला समीधा? तुझा पुन्हा विश्वास बसतोय का गुरु सरांवर? नाही नाही, तसं अजिबातच नाहीये. ऍक्च्युली सर, गुरु सरांनी हे सगळं सांगताना राजवाडे सरांचं नाव घेतलंय, म्हणून फक्त मला असं वाटतंय की हे खरंय. नाही, मला तरी तसं वाटत नाही. माझा नाही विश्वास. सर, तुम्हीच एकदा राजवाडे सरांना प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून त्यांच्याशी एकदा बोलून घेणे याविषयी. अजिबात नाही. असं केल्याने गुरु सरांवरती अविश्वास दाखवल्यासारखं होईल. आणि राजवाडे साहेबांना मी काय विचारणार? गुरु सर सांगताय ते खरं आहे की खोटं आहे असं विचारू? नाही नाही नाही, तसं इम्पॉसिबल आहे, असं आपण विचारू शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणूनच गुरु सरांनी जे काय सांगितलंय त्यावर आपण विश्वास ठेवणं आणि आपण आपलं काम करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. येस सर. मग आता आपण आपापल्या कामाला लागूयात. तसंही या विषयावर चर्चा करून काही होणार नाही. अगदी खरं आहे. आता एनआयएसए आपण सगळे इथे जमलेलोच आहोत, तर नवीन प्रोजेक्टवरती चर्चा करूया, नवीन प्रोजेक्टचं काम डिझाईन करूया. काय? एक मिनिट, एक मिनिट. हॅलो. नमस्कार साहेब, नमस्कार. राजवाडे, राजवाडे. बोला बोला. बरं. हो सर, गुरु सरांनी आम्हाला सगळं सांगितलंय. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्स अ लॉट. आणि हो, आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी आपला सगळा स्टाफ जोमाने कामाला लागलेला आहे. सगळे अपडेट्स तुम्हाला लवकरच देतो. थँक्यू. ओके 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 ओके. सर काय झालं? सर काय झालं? सर सांगा ना पटकन. हो हो हो, जरा धीर धराल की नाही? राजवाडे साहेब आपल्या सगळ्यांच्या इन्क्रीमेंट बद्दलच बोलत होते. याचाच अर्थ गुरु सरांनी जे काही सांगितलं ते खरंय. अरे अरे, वा 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 वा, कमाल आहे सर. हे म्हणजे ना आता आनंद आनंद, एकदम इतका जल्लोष करू नका, तेवढं आपल्याला कामही करून दाखवायचंच आहे. येस सर. आणि आता राजवाडे साहेबांनी आपल्याला प्रॉमिस केलेलंच आहे इन्क्रीमेंट बद्दल, तर आता आपण आपली सगळी स्वप्न साकार करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी उद्यापासून जास्त जोमाने काम करायची तयारी ठेवूया. काय काय श्रेयस? अहो सर, काम करून दाखवायचे म्हणजे काय? मी तर आता रात्रंदिवस काम करायला तयार आहे. नाही, आता इन्क्रीमेंट मिळते म्हटल्यानंतर मला आईला इकडे आणता येईल, तिला चांगले उपचार देता येतील. गॉड हॅज बीन रिअली काइंड. आता पे हाईक मुळे मी माझ्या मम्माला फॉरेन ट्रिपला पाठवू शकते. आणि सर, मी ना ही आता सॅलरी डबल झाली आहे, म्हणजे मी आता मॅरेज ब्युरो मध्ये रजिस्टर करतो, या वर्षी लग्न करतो, हनीमून करतो आणि मस्त 2-3-4 मुलांची लाईन लावतो. बघा तुम्ही फक्त. वा आनंद, वा, छान छान छान. चला, म्हणजे एकंदरीत सगळ्यांचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. व्हेरी गुड. आता मी प्लॅनिंग करतो माझं रिटायरमेंटचं लाईफ लक्झरियस कसं करता येईल याचं.
आणि मलाही माझ्या बाळाचं फ्युचर सिक्युअर करता येईल. करेक्ट आहे. काय म्हणजे समिता, गुड न्यूज आहे? येस. आज काय आनंदाच्या बातम्यांचा नुसता पाऊसच पडतोय. ही जी काय बातमी आहे ना सर, सर रघुला मी सांगतो पटकन काहीतरी स्वीट आणायला सांगतो त्याला. येस सर. गॉड कॉंग्रॅट. येस, नाऊ इट्स टाइम टू सेलिब्रेट. पण एक्झॅक्टली काय म्हणाले ते सांगतो सांगतो सगळं सांगतो. हे बघ, आपल्या कंपनीला एका फॉरेन कंपनीचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे आणि हे जर टार्गेट आपण अचीव्ह केलं ना तर करोडोंची डील आपल्या कंपनीला मिळणार आहे आणि मला पार्टनरशिप सुद्धा. नो, ओ गॉड, काय अनबिलीवेबल न्यूज आहे ही. येस इट इज, आणि त्यामुळेच फिंगर्स क्रॉस्ड. होणार ग, पण सगळं सुरळीत व्हायला पाहिजे. आणि एकदा का मी पार्टनर झालो ना बच्चा की बघ, आपल्याकडे पैसाच पैसा असेल. थोडस पटकन झालं पाहिजे यार, असं लवकर झालं पाहिजे सगळं. सगळं होणार, सगळं वेळेत होणार. आणि तुला सांगतो बच्चा, हे एकदा झालं ना की आपण ना या सगळ्यापासून कुठेतरी लांब जाऊ यार. आपण दुबईला जाऊन सेटल होऊया. दुबई? हा, आपल्या कंपनीची तिथे पण ब्रांच आहे ना. बस ठरलं, आपण तिथेच जाऊन सेटल होऊया. हे मला ना या सगळ्याचा कंटाळा आलाय. ही गुलमोर सोसायटी, त्यातली ही सगळी माणसं, त्यांचं राजकारण, ऑफिसमध्ये मला ना सगळ्यांचा कंटाळा आलाय. आपण ना हे सगळं सोडू आणि सरळ तिकडे जाऊया. आणि खरं सांगू तर त्या ईशाचा पण राग येतो ग मला कधी कधी. असं वाटतं हे सगळं सोडून ना आपण आपलं फक्त लाईफ कुठेतरी वेगळीकडे जाऊन सुरू करूया. त्यामुळे दुबई इज द प्लेस. खरं लाईफ तिकडे, इकडे काही नाही. खरंच जायचं दुबईला? हो, म्हणजे काय. गॉड, किती भारी आहे. तू प्रॉमिस कर पण मला. हो बच्चा, प्रॉमिस. नाही माहिती नाही यार, तू असं बोलतोस आणि मग काहीच नाही होत नंतर. या वेळेला सगळं नीट होणार आहे, ट्रस्ट मी. ओके. आणि लग्नाचं काय? लग्नाचं काय आता? तेच, आपल्या लग्नाचं काय? बच्चा, आपण किती वेळा त्याच विषयावर बोलणार आहोत. आता तुला माहिती आहे ना, टेक्निकली राधिकानं मला डिवोर्स दिल्याशिवाय आपलं लग्न होणं शक्य नाहीये, माहितीये ना यार. पण राधिकाला आता बाजूला करणं खूप इझी आहे ना, म्हणजे तिची तशी कंडिशन सगळी पोरच चालू आहे, हेल्थ वाईज वेल्थ वाईज सगळंच. अगं हो, पण ती यातनही मार्ग काढू शकेल ग. अरे यार, काय च्युइंगम आहे अरे राधिका. एक वेळ च्युइंगम परवडलं, एवढी चिकट आहे ती. बर ते सोड, मी तुला सांगितलं का, मी ऑफिस मधले तिचे जे काही हितचिंतक आहेत ना, हे सगळे सगळ्यांना असा कामाला लावलाय ना कि ते तिला आता काहीही मदत करू शकणार नाही. वाव, दॅट्स ग्रेट यार. आणि तसाय तिचा बिझनेस ऑलमोस्ट डाऊनच आहे ना. एक्झॅक्टली. नाही बघ, ही राधिका स्वाभिमानाचं सॉंग आणू शकते, पण पैशांचं सॉंग कसं आणणार? सॉरी, विच सॉंग? सॉंग नाही, सॉंग म्हणजे हे बेअरिंग. हा, बेअरिंग. ओ, दॅट वे. नाही नाही, राधिका काय सुपर ह्युमन आहे का? शी इज अ नॉर्मल ह्युमन बीइंग. एवढं काय नाही जमत तिला. पण जाऊ दे ना, ही न्यूज किती भारी आहे. आपण डिनरला पण जाऊ ना प्लीज. अच्छा, तू म्हणशील तिथे. आधी कॉफी तर संपव. ओके. देवा, माझं मन खूपच सैरभैर होऊन राहिलं रे. खूप अस्वस्थ वाटून राहिलं. आणि मला माहिती हा परीक्षेचा काळ आहे. अनेकदा का संकट यायला लागली ना, का एखाद्या वादळासारखी येतात. आता यातनं मार्ग दाखव. मला यातनं निभावून देण्याची शक्ती दे. आजवर मला चांगुलपणावर, न्यायावरती विश्वास ठेवायला तूच शिकवलंस. देवा, मला यातनं बाहेर काढ. नानी नानी, बस बस बस, अजून नका अगं प्लीज. बस काय, मुद्दाम तुझ्या आवडीची मेथी बटाट्याची भाजी केली आहे. आवडली नाहीये का? म्हणजे छान अशी लसणी. नाही 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 नाही, भाजी खूप छान झाली आहे, मला आवडली आहे. पण माझं ऑलरेडी पोट भरलंय, ऑफिस मध्ये खाणं झालं. काही विशेष वाढदिवस वगैरे होता का कोणाचा? नाही नाही नाना, ऍक्च्युली आमच्या कंपनीला एक फॉरेन कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. अरे वा, ग्रेट न्यूज. हो, आणि म्हणून तो ऑफिस मध्ये पार्टी होती ना. अरे वा, तुमचं बरं बाबा. नाही, काही झालं ना तरी सुद्धा सेलिब्रेशन मोड, नाहीतर आमच्या ऑफिस मध्ये फक्त वर्कलोड, बाकी काही नाही.
नाही नाही पण आमचंही वर्कलोड वाढणार आहे आता. हो आता काम वाढलं की कामाचे तास पण वाढणार. आणि नाना टार्गेट आहे आणि ते जर का महिन्याभरात आम्ही पूर्ण केलं ना तर आमच्या सगळ्यांचे पगार दुपटीने वाढणार आहे. नाही ते सगळं ठीक आहे पण त्यामध्ये तब्येतीकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. हा तिनं दुर्लक्ष केलं तरी तू आहेस ना तिच्यावर वॉच ठेवायला. ठीक आहे मी वॉच ठेवते तिच्यावर. सारखं सांगत असतेस तिला हे खाऊ नको ते खाऊ नको हे खाऊ नको. अहो मी तिला खा म्हणून आग्रह करते. ठीक आहे मी आता काही बोलणारच नाही. बघितलंस हे असं आहे एकदम हे टोक नाही तर ते टोक मधलं हिला काही कळतच नाही. नानी मी तुमचं सगळं ऐकेन तुम्ही म्हणाल ते खाईन. ओके डोंट वरी. समीदा एक सांगून ठेवते तू यांना सांग की माझ्या आणि माझ्या नातवंडाच्या मध्ये यांनी बिलकुल काही बोलायचं नाही. बोलणार काही झालं तरी नातवंड माझ पण आहे. नाना पण त्याला अजून वेळ आहे. गंमत रे छान वाटत रे असं प्रेमानं हक्कानं भांडायला. हा भांडायला पण मजा येते. पण नानी तुमचंही खरं आहे म्हणजे माझी ही गुड न्यूज आली आणि त्याच्या पाठोपाठ लगेच सगळ्या छान घटना घडायला लागल्या. आता फक्त राधिकाचंही सगळं चांगलं होऊ दे इतकंच वाटतंय. करेक्ट आहे. तिचं सगळं मार्गी लागलं पाहिजे. खूप भोगलंय तिने. राधिकाचा विचार मनात आला ना की काही सुचत नाही. म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात त्यामुळे काय करावं हे काही सुधरत नाही बघ. काही करू नये. देवाचं नाव घ्यावं आणि शांत बसावं. अगं एक लक्षात ठेवा राधिका मेहनती आहे. ती सुद्धा आज ना उद्या यश मिळवणारच बघ. नाना ऍक्च्युली आमच्या ऑफिसमधल्या सगळ्यांनी ठरवलेलं की राधिकाला मदत करायची पण आता आमचंच वर्कलोड इतकं वाढणार आहे की मला नाही वाटत आम्हाला कोणाला जमेल तिला मदत करायला. मला एवढंच टेन्शन आलंय की राधिका आता हे सगळं एकटीने कसं निभावणार आहे. या सेटबॅक मधनं ती बाहेर कशी पडणार आहे. करेल सगळं नीट. काय मला खात्री आहे ना खूप जिद्दी आहे ती. मी फक्त त्या दिवसाचीच वाट पाहतोय ज्या दिवशी तिचा तिच्या कामात जम बसेल. आयडू हे खा. नाही बेटा तू खा. नाही आयडू हेच खा. माझं सारखं हट्ट नको करू. बाप्पा दहा तुटतोय ना. आज एकदम भरवतोय अथर्व. कुठून आणलास रे एवढा शहाणपणा. मी शहाणाच होतो ना. आज मी तुला बोल. बर. अरे वा आईचे लाड चाललेत वाटत. मला बरवून राह ना. खरच भाग्यवान आहोत आपण. अशी पोरं आपल्या पोटी जन्माला आली. आता नेहा सुद्धा बघ ना किती गुणी आहे. किती सहज सगळं ऍक्सेप्ट केलं तिने. हो आपण जसे संस्कार करतो ना तशी पोरं वाढतात. तू संस्कार केलेस नेहावर म्हणून ती अशी वागून राहिली. आई आधी हे सगळं तू का माझा पोट पडलाय विचारतो. पोट भरलं हा इतक्या. अथर्व अथर्व हात धुवून घे. बान आज मला भरून राहिला पोटा. खरंच अथर्वच माझी दौलत आहे. आता यापेक्षा मला काही नको. रेवती ते म्हणतात ना मूल हे देवाचं रूप असत. अथर्वच्या रूपानं देवच माझ्या जवळ आहे. आता आणखी काय हवं असणार मला. ए तू उभी काय बस ना जेवते का. नाही ग जेवून आले मी. बर काय म्हणते नेहा. नेहा मस्त. सुबोध आणि नेहा एकत्र गप्पा मारत मारत अभ्यास करताय. वा खरं सांगू मला ना वाटलं नव्हतं की ते दोघ जण इतक्या लवकर एकमेकांबरोबर रुळतील. काल रात्री सुद्धा नेहाने गोष्ट सांगण्यासाठी खूप हट्ट केला. आता तुला माहितीये लग्नाच्या धावपळीत किती दमायला होतं. पण सुबोधनी सुद्धा न कंटाळता तिला एक छान गोष्ट सांगितली. ते दोघं एकमेकांमध्ये इतके रमून गेले होते की मी तिथे आहे हेच विसरून गेले. मला इतकं बरं वाटलं ना ते बघून. चला आता नेहाची तर काही काळजी नाही ना.
आता तुम्ही दोघेही हळूहळू रुळा, काळजी नको करूस. पण आता या सगळ्यामध्ये मैत्रिणीला विसरू नको. राधिका, तुझ्या भावाशी जरी लग्न केलं असलं ना मी, तरी मी तुझी वहिनी नाहीये. मी तीच रेवती, तुझी मैत्रीण. हो, मला खात्री तू नेहमीच माझी मैत्रीण राहशील.